आज 2023 या वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी। भाविकांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली। आजच्या अंगारकी चतुर्थीला विशेष महत्व आहे। वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली। पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळाल्यात। अंगारकी चतुर्थी निमित्त दगडूशेठ मंदिरावर फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। पहाटे 4 ते 6 या वेळात पंडित जितेंद्र अभ्यंकर आणि सहकाऱ्यांनी बाप्पाच्या चरणी गायन सेवा सादर केली। 2023 या नवीन वर्षातील आज पहिली अंगारकी चतुर्थी असल्याने पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकर उत्साहाने घराबाहेर पडलेत, त्यामुळे शिवाजी रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी रांग पाहायला मिळते। सर्वत्र मंगलमय असं वातावरण आहे। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आज अंगारकी चतुर्थीच्या मंगलमय दिनी समस्त गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत। गणरायांच्या दर्शनासाठी पहाटे 3 पासूनच भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत। आपण बघतोय मंदिरामध्ये अत्यंत प्रसन्न वातावरण आहे। अत्यंत मनोहारी अशा फुलांनी संपूर्ण मंदिर सजवलेलं आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी अनेक गणेश भक्त पहाटेपासूनच बाप्पांच्या दर्शन रांगेमध्ये दर्शनासाठी आतुर झालेले आहेत। आज मंगळवारी येणाऱ्या संकटी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात आणि वर्षातली ही पहिलीच अंगारकी आणि बहुतेक ही एकमेव अंगारकी आहे, त्यामुळे गणेश भक्तांची आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बाप्पांच्या दर्शनासाठी गर्दी होणार आहे। या ठिकाणी आत्ता नुकताच जितेंद्र अभ्यंकर यांचा स्वराभिषेक संपन्न झाला। आज गणेश आगाचं मंदिरामध्ये प्रयोजन आहे। त्याचप्रमाणे संध्याकाळची बाप्पांची जी चंद्रोदयाची आरती आहे ती 8:15-9:30 या काळामध्ये संपन्न होणार आहे। आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा अंगारकी चतुर्थीच्या समस्त गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम मी सर्व विश्वस्तांचे आभार मानीन। यामध्ये सूर्यवंशी सर आहेत, प्रकाश पायकुळे आहेत, रासने सर आहेत, त्यांच्यामुळे आज खरं तर हा योग आला, अतिशय छान असा योग आला। आमची वर्षाची सुरुवात आमच्या सर्व कलाकारांची अतिशय छान झालेली आहे आणि बाप्पांच्या चरणी आम्हाला सेवा करायचा जो मान मिळाला त्यासाठी मी खरंच सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो। आणि प्रत्येक कलाकाराला जी एक इच्छा असते की आपली कला ही आपल्या बाप्पाच्या इथे कायम रुजू व्हावी, सो आज तो योग आम्हाला या सगळ्यांच्यामुळे मिळालेला आहे। पुन्हा एकदा मी सगळ्यांचे आभार मानेन आणि परत असाच योग यावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद।